पहिला सामना सेमीफायनल क्रमांक एक अर्थात एक सेमीफायनल आहे परंतु ती निर्णायक आहे। सन्माननीय समाजसेवक रंजित दादा नाईक यांचे या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने। 71व्या या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला देखील मनापासून शुभेच्छा असतील। पहिला चेंडू सेमीफायनल क्रमांक एक ती ही मॅच विकी भोईर राईट अमोर द विकेट शॉर्ट पिच बॉल यावेळेस मात्र मोठी सफलता होती की काय परंतु जजमेंट फेल, कॅच निसटली हातातून, कॅच निसटली की मॅच निसटली हे मात्र पाहावं लागेल। खेळ कसाही असो खेळ करणं महत्वाचं, जिंकणं हे महत्वाचं नव्हे तर प्रदर्शन करणं महत्वाचं। यावर सुर्रे गोलंदाजी तेज तर्रा रफ्तार के सौदागर जिन्हें कहा जाता है विक्की पंडरीनाथ भोईर। आज मात्र या मच्छिंद्र दादाची कमतरता संपूर्ण टीमला जाणवते, त्यांच्या नावाने ही मॅच आणि या मॅच मध्ये आज खरोखर मच्छिंद्र दादा तुम्ही हवे होतात। ज्या पद्धतीने इथे मात्र परफॉर्मन्स सुरू आहे दारावे टीमचा, कालपासून चांगली बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग। या ठिकाणी शॉर्ट पिच बॉल बघूया ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर निघतो हा चेंडू, वाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते। गावदेवी क्रिकेट संघ दारावे गाव आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2020 ची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय अनुभवतोय। विकी भोई राईट अमोर द विकेट यावेळेस पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पॅडी भोईर सिद्धार्थ नाईक एफर्ट्स देतोय आपल्या टीम साठी, झोकून दिलंय आणि असंच करावं लागेल, जीतना है तो ये करना पड़ेगा, संघर्षाविना यश हे अधूरं असतं। विकी भोईर नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाचा एक अमूल्य हिरा ज्याने मात्र दारावे गावचं नाव आणि या संपूर्ण नवी मुंबईचं नाव साता समुद्रापलीकडे नेलंय तोच या दारावे गावचा हिरो विकी भोईर। हनन प्रीमियर लीग असो टेन पी एल असो दुबई शारजामध्ये जाऊन खेळणारा हा खेळाडू आज मात्र आपल्या गोलंदाजीची छाप सोडतो या मैदानावरती। होम पिच होम ग्राउंड आणि या होम ग्राउंडवरती इतकी तेज तर्रार गोलंदाजी करतोय, समोरील बॅट्समनला मात्र बॅटचा फेस ओपन करून देण्याची संधी या ठिकाणी देत नाहीये। तर याच दरम्यान युट्यूबद्वारे जोडलेले आमचे प्रेक्षक गणसोली गावचे दर्शनजी पाटील यांच्याकडून दारावे टीमला शुभेच्छा आल्यात, त्या शुभेच्छांचा आम्ही या ठिकाणी मनापासून स्वीकार करतो आणि त्या शुभेच्छा आम्ही देतोय दारावे टीमला। चांगला खेळ इथे मात्र प्रदर्शन करत असताना दारावे टीमला आपण या ठिकाणी पाहतोय। विकी भोई राईट आर्म ओव्हर द विकेट आखरी गेंद दिस ओव्हर की यावेळेस अप्पू थांबायला तयार नाहीये, ब्रिलियंट स्ट्रोक बाय अप्पू सिक्सर डीजे जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात तेवढंच मोठं यश सुद्धा असतं, ही मात्र कौतुकाची बाब। दारावे टीम साठी चार ओव्हरची मॅच इथे मात्र तुमच्या समोर 11 धावा 11 रन्स स्कोर कार्डवर आहेत। मँडेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी मात्र संपुष्टात आले आणि फील्ड रेस्ट्रिक्शन या ठिकाणी हटवलं गेलंय, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाईन जवळ सुशील, त्यानंतर मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक भावेश नाईक, त्यानंतर विशाल भोईर लॉंग ऑन मध्ये, धीरज भोईर मिड विकेटला, स्क्वेअर लेगला दीपक, अशी फिल्डिंगची सजावट
38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. 38 सर्कल मध्ये पॉइंटला आपल्याला सिद्धार्थ पाहायला मिळेल. त्यानंतर पॅडी कवर्स मध्ये एक्स्ट्रा कवरला सिद्धेश आहे. त्यानंतर मात्र मिड ऑन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा दीपक पाहायला मिळेल. हे क्षेत्ररक्षणाचं सजावट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस मात्र जरूर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न असफल. सचिन नाईक यशस्वी कर्णधार या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. दारावे गावचं वैभव, मिस्टर क्रिकेट फ्रॉम नवी मुंबई ज्याला ओळखलं जातं, तो सचिन नाईक या ठिकाणी मात्र आपल्या खेळाची, आपल्या बॉलिंगची एक जबरदस्त पेशकश करत असताना आपण पाहतोय. गोलंदाजीचं सादरीकरण, गोलंदाजीचं नियोजन. शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टॅन वरून जातोय की यष्टॅन बाहेरून जातोय, तर पंच शंकरजी म्हात्रे सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल. ओळे गावाहून बिलॉंग करतात हे आमचे पंच आणि त्यांच्या समवेत हेमंतजी कोळी, मॅन फ्रॉम माहुल गाव. बऱ्याचशा पल्ल्यावरून हे पंच आज मात्र या दारावे नगरीमध्ये दाखल झालेत आणि तिसरे पंच मात्र आज आराम फरमावत आहेत. नीरजजी राणावत, मॅन फ्रॉम सारसोळे. या ठिकाणी बॅटला स्पर्श केला चेंडूने, जागीच राहतोय. निर्धाव चेंडू, धावफलकावर धावा लागल्यात 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. चेंडू झाले 2. पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा डॉट. हे समीकरण या ओव्हरचं. म्हणजे जर सलग 4 चेंडू टाकले तर या ओव्हरमध्ये येतील 8 बॉल. सेमी फायनलची मॅच तुमच्या समोर रंगते आणि या सेमी फायनलच्या मॅच मध्ये दोन्ही नेरूळचे संघ एकमेकांसमोर. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न सफल ठरतोय, परंतु मिळेल फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काही नसेल. सिद्धार्थ त्या ठिकाणी मात्र थोडीशी चूक करतोय. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु प्रयत्न सफल ठरतोय. पॅडीचं बॅकअप चांगलं मिळतोय. प्रतीक भोईर आणि त्याचबरोबर विक्की भोईर ही बंधूंची जोडी मैदानामध्ये आहे. छोटे बंधू, बडे बंधू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. बरेचसे मान्यवर मंडळी, त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. सचिन नाईक ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच बॉल आहे यावेळेस मात्र मिड विकेटला. धीरज भोईर जो खेळाडू आतापर्यंत फुल फॉर्म मध्ये आहे, या मॅच मध्ये आपला खेळाचा दबदबा ठेवलाय. धीरज भोईर, मिस्टर 360 भल्या भल्यांची ज्याला ओळखलं जातं. 4 चेंडूचा खेळ झाला. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज सचिन नाईक रुपेशसाठी, जो मागच्या सामन्याचा हिरो ठरलाय. 3 मॅन ऑफ द मॅच. आम्ही मगापासून उल्लेख करत होतो की या मच 11 नेरूळ टीमने आतापर्यंत 2 गोलंदाजीवरती मॅन ऑफ द मॅच मिळवलेत, परंतु एक तरी अशी मॅच असेल का ज्यामध्ये बॅटिंगच्या साह्याने मॅन ऑफ द मॅच मिळेल. परंतु ती मॅच, मागील मॅच पाहायला मिळाली. रुपेशने ठोकल्या 37 धावा आणि आपल्या टीमला ॲज अ बॅट्समन म्हणून मॅन ऑफ द मॅच मिळवून दिलंय. शेवटचा एक चेंडू. सचिन नाईक गोलंदाजी मार्कवरती आहे. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल या संपूर्ण मच 11 नेरूळ टीमला. ओव्हर द विकेट रुपेशसाठी. यावेळेस यष्ट्यांचा बोल्ड वेध घेतला जातोय आणि फलंदाज क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन. शेवटच्या चेंडूवरती सचिनला जे करायचं होतं ते करून दाखवलं. फलंदाज रुपेशला बाद केले, म्हणजे आता जबाबदारी फक्त अप्पूवर. वसीम नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतो. वसीम गोलंदाजी मार्कवरती. धीरज भोईर ज्याने या स्पर्धेतील पहिली वहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावरती आहे तो धीरज भोईर गोलंदाजी मार्कवरती येतोय. प्राइजेस आपण या ठिकाणी पाहू शकतोय. मालिका वीरासाठी होंडा डिओ स्कूटी आपल्याला पाहायला मिळेल. उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर, उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर. यावेळी चेंडू हवेमध्ये, कॉटन बोल्टचा प्रयत्न. हे सक्सेसफुल. धीरजच्या माध्यमातून झेल. फलंदाज 2 बाद.
अब आएगा असली मजा, प्रेजेंस ऑफ माइंड। गंगेश चे गाणी मात्र आता बाहेर निघायला लागलेत। हे असावं क्रिकेट मध्ये एखाद्या खेळाडूचं आवडतं सॉन्ग येणं, हे मात्र निश्चितपणे चांगली बाब आहे। या स्पर्धेतील हा 18वा चेंडू होता ज्यावरती गोलंदाजाने सुरुवात केली विकेट घेऊन। पृथ्वीराज बॅट्समन या ठिकाणी मात्र मैदानामध्ये येतोय। अप्पू आणि रुपेशी सलामीची जोडी परतवली आहे धीरज भोईर गोलंदाजी मार्कवर। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस मोठा फटका, छोटा पाक बड़ा धमाका, चेंडू सीमा रेषा पार, षटकार। डेफिनेटली नायक नाही तर खलनायक व्हावं लागेल या बॅट्समनला। बॅट्समन नंबर 26 ज्याने सुरुवात केली षटकाराने, अर्थातच वसीम। आणखीन एक मोठा फटका, परंतु सचिन नाईक चेंडू खाली, फलंदाज बाद। थँक यू पृथ्वीराज गोलंदाजी मार्कवर बॅटिंग एंडवर। यावेळेस मोठा फटका, परंतु फसलाय सचिन नाईक। पुन्हा एकदा चेंडू खाली, बॅक टू बॅक दुसरा विकेट। तू चल तो मैं आया। न्यू बॅट्समन पम्मी नवीन बॅट्समन। इथून सुरेख गोलंदाजी धीरज भोईर, व्हॉट अ बॉलिंग। 6 धावा 3 विकेट रंगत आणली या मॅच मध्ये धीरज भोईरने। स्ट्रायकिंग एंड वरती आहे विक्की आणि पम्मी नॉन स्ट्रायकिंग एंडला। धीरज भोईर शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट विक्की साठी। इथे मात्र फसलेला फटका, व्हेरी गुड बॉलिंग सुरेख गोलंदाजी धीरज भोईर। आपल्या वैयक्तिक गोलंदाजीचा स्पेल कंप्लीट करतोय। 6 धावा खर्च केला, 3 विकेट मिळवला। 3र्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 4 गडी बाद 21। डीजे साठी मी राणी झालो दिवाना, तुझ्याशी लगीन करच हाय। भावेश नाईक व्हेरी गुड बॉलिंग। जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। सेमीफायनलची मॅच आणि या मॅच मध्ये पूर्णपणे ट्विस्ट आणलाय। 6च्या 6 चेंडू यॉर्कर मारले तर 1000 रुपये। पहिला चेंडू षटकार। राहपर
थैंक यू डीजे 27 धावा 27 रन्स ऑन स्कोर कार्ड पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज यावेळेस शॉर्ट पिच बॉल शॉर्ट आर्म पोल चेंडू सक्सेसफुल ट्रॅव्हल होईल 6 धावांसाठी षटकार वेरी मच पुढचा चेंडू भावेश नाईक वरती केलेला प्रतिहल्ला इथून मात्र विक्की थांबायला तयार नाहीये पम्मी पम्मीच्या बॅट मधून दोन षटकार 19 संजीवनी नवीन ऊर्जा इथे मात्र मच 11 नेरुल टीम मध्ये साकारून देते आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळला कार्पेटच्या सहाय्याने वेगाने क्षेत्ररक्षक दीपक चेंडूवर येतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज फॉल डाऊन बॅट्समन नंबर 5 बॅक टू द पवेलियन तुम क्या अपने आप को मुगले आजम हम लोग का अनार के लिए समझता है बे कितना बता रहा है अपने दीवाने का अपने दीवाने का घर में पूरा रे वकार नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय पाचवा फलंदाज मैदानाच्या बाहेर झालाय भावेश नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट आणखीन एक मोठा फटका भावेश नाईक वरती चढवलेला प्रतिहल्ला सिक्सर फोर्टी रन्स ऑन स्कोर कार्ड 40 धावा धावफळ करत लागलेत शेवटचे दोन चेंडू पुढचा चेंडू स्लोवर आणि इथे मात्र विशाल भोईर चेंडू खाली अँड इट इज नॉट सक्सेसफुल सिक्सर आता मात्र गरज आहे एकत्र येण्याची शेवटचा चेंडू 25 धावा खर्च केल्यात परंतु विक्की भोईर अजूनही सल्ला देतोय की हा चेंडू डॉट कार्ड अजूनही सामन्यामध्ये आपण आहोत बॅट्समन त्यांच्याकडे आहेत परंतु हा चेंडू जर डॉट आला दारावे टीम साठी ऍडव्हान्टेज षटकार आला तर मच 11 नेरुल टीम साठी ऍडव्हान्टेज मोठा फटका यावेळेस सचिन चेंडू खाली गुड फिल्डिंग व्हेरी गुड थ्रो फलंदाज क्रमांक 6 बाद टार्गेट आहे 45 धावा धावफळ करतील 47 धावा धावफळ करतील लागल्यात 48 धावांचं टार्गेट आहे 24 चेंडू 48 धावा 48 धावा 24 चेंडू हे समीकरण तुमच्या समोर येते आणि या धावा डिपेंड होतील की चेस होतील येणार 24 चेंडू ठरवतील तोपर्यंत नेरुल टीम आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरा तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे गंगेश गिरशी खरी किरटा पडी गिरशी खरी किरटा पडी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा कौला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा कौला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा Oh, 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 oh
गरी सरदार युग युगाचा गडतंडार जवळ चाकरी गरी सरदार हॅलो चला सामला सुरुवात करा आणि तत्पूर्वी विनंती असेल गर्जना इलेव्हन कोपरखेने टीमचा कर्णधार आपण कृपया आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि याच दरम्यान प्लेयर अँड द फॅन यासाठी मात्र एक सुवर्ण संधी आहे बघा नवी मुंबई टेनिस क्रिकेट जे ऑफिशियल पेज आहे इंस्टाग्रामवरती त्यांच्या माध्यमातून 10 प्रश्न विचारण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे आपल्या आवडत्या खेळाडूसोबत बातचीत करण्याची संधी असेल नवी मुंबईतील तमाम क्रिकेट फॅन्ससाठी नवी मुंबई टेनिस क्रिकेटतर्फे एक उपक्रम सादर करण्यात येणार आहे रायगड भिवंडी ठाणे कल्याण डोंबिवली ग्रामीण मुंबई या विभागांमध्ये जसे प्रत्येक खेळाडू व त्यांच्यासाठी त्यांचे फॅन्स महत्त्वाचे असतात तसेच नवी मुंबईतल्या क्रिकेटर्सना सुद्धा त्यांचे फॅन्स हे महत्त्वाचे असतात व अशाच फॅन्सना सुवर्ण संधी असेल की आपल्या आवडत्या खेळाडूला तुम्ही तुमच्या वैयक्तिक मनातील प्रश्न कोणतेही 10 प्रश्न तुम्ही विचारू शकता इंस्टाग्राम फेसबुकच्या मार्फत तुम्ही ते विचारू शकता व त्या प्रश्नांची सर्व उत्तरे हे क्रिकेटर स्वतः देतील हे सर्व फॅन्स मधून त्यांचा एक लकी फॅन निवडला जाणार आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेट जे इंस्टाग्रामवरती ऑफिशियल पेज आहे त्यांच्या माध्यमातून हे क्विज घेऊन आलोय आणि त्याला साथ देतील इंडिया क्रिक तर इथे मात्र चेंडू हवेमध्ये थोडासा विसावण्याचा प्रयत्न करत होता दोन चेंडू डॉट आलेत पृथ्वीराज गोलंदाजी मार्कवरती असताना दारावे टीमसाठी इथे मात्र थोडीशी धोक्याची घंटा येते की काय कारण की दोन बॉल डॉट आलेत विशाल भोईर मात्र अजूनही शांत आहे शांत आणि संयमी व्यक्तींचा नाद कधीच करू नये आक्रमण यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला तिसरा डॉट बॉल सामन्यामध्ये कमबॅक ट्विस्ट येत आहे तीन डॉट बॉल आतापर्यंत फेकलेत कोणता संघ इथून मात्र फायनल मध्ये दाखल होईल त्या टीमची वाट पाहते गर्जना इलेव्हन कोपरखेरने टीम
चौथा चेंडू असेल पृथ्वीराज राइट अमोर द विकेट यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर आहे चेंडू बघूया पंच इथे मात्र तटस्थ चौथा डॉट बॉल बॅक टू बॅक चार डॉट बॉल फेकलेत पृथ्वीराज व्हेरी गुड बॉलिंग मयूरच्या पावलावरती पाऊल ठेवून चालतोय मयूरने एक मेडन विकेट ओव्हर या मॅच या स्पर्धेमध्ये केली आहे परंतु त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना हा पृथ्वीराज देखील आपण पाहतोय राईट टाइम ओव्हर द विकेट ऑसम डिलिव्हरी सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते पाचवा डॉट बॉल फाय इन रो पाच डॉट बॉल फेकलेत गोलंदाजाचं मन भरून कौतुक करेन दारावे टीमला इथे मात्र जखडून ठेवण्याचा प्रयत्न आज मात्र मच्छिंद्र दादाचे आशीर्वाद कदाचित मच इलेव्हन नेरुल टीम सोबत आहेत असं वाटते जणू दोन्ही टीम दादाच्या तितक्याच मोठ्या चाहते तितकेच मोठे फॅन आणि हा देखील डॉट बॉल आला तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल शेवटचा एक डॉट बॉल आणि इथे मात्र ऑन साइडला चांगला फटका चौकार चार धावा ओ चौदा पूर्णांक नऊ शून्यच्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत दारावे टीमला पहिल्या ओव्हर मधून आल्या चार जर उल्लेख केला तर भावेश नाईकचं जे षटक टाकलं गेलं होतं खऱ्या अर्थाने चार षटकार एक दुहेरी प्लस दोन दुहेरी 26 धावा भावेश नाईकच्या ओव्हर मधून आल्यात हे मात्र टर्निंग पॉइंट असेल सिद्धेश म्हात्रे यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक धडाकेबाज फलंदाज यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण वेगाने केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का तत्पूर्वी मात्र रोखलंय सुरेख गोलंदाजी यावेळेस मात्र मयूरला आणलं गेलंय एका इराद्याने केवळ विशाल आणि सिद्धेशला या मैदानावरती रोखून ठेवायचं कारण की त्याच्या मागून येणारा फलंदाज जो असेल या स्पर्धेतील अव्वल दर्जाचा खेळाडू अर्थातच धीरज भोईर याची मात्र वाट पाहावी लागेल तो खेळाडू मैदानावरती येईल ज्या पद्धतीने आपण जर विचार केला महेंद्र सिंग धोनीचं स्वागत करतात तसं काहीचं स्वागत मात्र या मैदानावरती होतं टाळ्यांच्या गजरात हे मात्र आपण नेहमी पाहिलंय शॉर्टपिच बॉल इथे मात्र बॅटची कडा झेल टिपण्याची संधी होती आणि झेल सुटला चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एका धावेबरोबर टीमची धावसंख्या वाढत असताना धावफलकावरती धावा लागल्यात सहा धावा स्कोर कार्डवर लागल्यात आतापर्यंत आणि इथे मात्र बॅट चेंज केली जाते गावदेव क्रिकेट संघ दारावे गाव यांच्या वतीने आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2020 ची स्पर्धा आपण पाहतोय स्पर्धेची सेमी फायनल ची मॅच या ठिकाणी रंगती आहे मच्छिंद्र स्मृती दारावे मच इलेव्हन नेरुळ या दोन टीमच्या दरम्यान विशाल भोईर टू मयूर आता मात्र आक्रमण झालंय अप्पू चेंडू खाली पहिली सफलता पहिल्या विकेटचं पतन पहिला झटका पहिला हादरा मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला
याद करना ये रंग लपेट करना ये सावन महीना मां तुला याद करना ये थैंक यू आणि याच फलंदाजाची मात्र वाट पाहत होता संपूर्ण प्रेक्षक गण की धीरज भोईर मैदानावरती कधी येईल कारण की या खेळाडूसाठी स्वतःची पिच स्वतःचा होम ग्राउंड हे भरपूर लक्की आहे परंतु आज नशीब साथ देईल की स्वतःची मेहनत हे मात्र ठरवतील येणारे पुढचे चेंडू मयूर गोलंदाजी मार्कवरती सेट झालाय तीन चेंडू फेकले दोन धावा खर्च केल्यात एक विकेट मिळवलाय धीरज भोईर यावेळेस मात्र सज्ज होईल बॅटिंग स्ट्रायकिंग एंडवर मिस्टर 360 चारही बाजूला मैदानाच्या खेळण्याची क्षमता ज्याच्या बाजूने आहे अतिशय चांगली बॅटिंग परंतु मयूरचं कौतुक करावं लागेल दोन धावा खर्च करत एक विकेट मिळवलाय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट धीरज साठी राईट हँडेड बॅट्समन इथे मात्र आक्रमण परंतु फसलेला फटका आहे की काय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क की पंचाचा इशारा चौकार तेविसावा बॅट्समन ज्याने चौकाराने सुरुवात केली आहे ज्यामध्ये धीरजच्या इनिंगची दुसरी सुरुवात मी तर म्हणेन कारण की मागील देखील एका सामन्यामध्ये धीरजने सुरुवात केली होती चौकाराने हे आम्हाला आठवतंय पुढचा चेंडू ओहो हो यावेळेस मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय हेलिकॉप्टर लँड होतोय यशवंतराव चव्हाण ग्राउंड मध्ये हॅलो 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 थँक्यू एकदा धीरज साठी जोरदार टाळ्या वैयक्तिक 100 धावा पूर्ण होत्या धीरजच्या या स्पर्धेतील 100 धावा 105 धावा धीरजच्या माध्यमातून गुटल्या गेल्यात वर्ल्ड बॅटिंग धीरज भोईर सुपर याच खेळाडूची वाट पाहत होते का त्याचं ज्वलंत उदाहरण एक चौकार एक षटकार धीरज भोईर आणखीन एक चेंडू बाकी असेल मयूरचा आणखीन एक फटका ओ हो 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 व्हॉट अ लव्हली बॅटिंग सुपर ड्राइव अफलातून फटका धीरज भोईर सेट ऑन अ फायर ट्वेंटी टू झाल्यात येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज 12 चेंडू 26 धावा थोडा फास्ट करा टीम मीटिंग घेऊ नका फास्ट करा थोडस लवकरात लवकर फायनल खेळवायची आहे मैदानावरती 90% अंधार पडला सावली मैदानावरती आली आहे कोपरखेरने गर्जना 11 गणेश शिंदे विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या कृपया लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवरती सचिन धीरज भोईर ज्याची संपूर्ण प्रेक्षकगण वाट का पाहत होते ह्याचं मात्र ज्वलंत उदाहरण देतोय तीन अफलातून फटके एक चौकार दोन षटकार आणि मात्र या मॅचला आपल्या जवळ आणले या धीरज भोईरने तीन सुरुवातीचे चेंडू जर भेटले असतं तर आणखीन चित्र वेगळं असतं परंतु 12 चेंडू आणि 26 धावांची गरज अफलातून फटकेबाजी सचिन गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट सिद्धेश म्हात्रेकरिता सिद्धेश देखील थांबायला तयार नाहीये अप्पू चेंडू खाली परंतु झेल निसटलाय एकाच धावावरती समाधानी व्हावं लागते अप्पूसाठी एकदा जोरदार टाळ्या खूप चांगला प्रयत्न अप्पूच्या माध्यमातून केला गेलाय
आणि हा अप्पू मात्र काही काय आउट ऑफ फॉर्म होता, मैदानापासून क्रिकेटपासून बऱ्याच कालावधीसाठी लांब होता, परंतु मागील आठवड्यात झालेल्या बेलापूरच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज त्याला मिळाली आहे, हे या अप्पूचं वैशिष्ट्य आहे. सचिन शॉर्ट पिच धीरजचा होम ग्राउंड चेंडू सीमारेषा पार षटकार. कडुलिंबाला आला कसा गोड धीरज भोईरची षटकारांची हॅट्रिक पूर्ण होतीये. मागील दोन चेंडूवर दोन षटकार आणि या चेंडूवर हा षटकार. सहावा बॅट्समन षटकारांची हॅट्रिक खेचणारा आणि एकूण धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत 29. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. जब तक धीरज मैदान में होगा तब तक यहां पर जीत की पूरी उम्मीद कायम रहेगी. पूर्णपणे या मैदानावरती प्रेक्षकांचा अलोक लोंढा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सचिन शॉर्ट पिच या वेळेस ऑन साइडला खेळलाय, परंतु धाव घेण्याचा मोह या ठिकाणी सिद्धेशला आवरत नाहीये, परंतु रोखलंय. 9 चेंडू 19 धावांची गरज. 9 बॉल्स रिमेन्स नीडेड 19 रन्स. इथे धीरज भोईर साठी नो बॉलचा इशारा येतोय की काय पंतच्या माध्यमातून, तर नाही, कारण की हात असा रुंदावला होता. ओके सॉरी. सिद्धेश सज्ज होतो यावेळेस, मात्र इथे मात्र सिद्धेश मिस करतोय या गोलंदाजाला. सुरेख गोलंदाजी. सचिन कम बॅक करतोय आपल्या टीम साठी. शेवटचा एक चेंडू बाकी, धाव संख्येची गरज असेल 18. 7 बॉल 18 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावा, 18 धावा 7 चेंडू समीकरण मैदानामध्ये आहे. चला प्लीज जरा लवकर घाई करायची आहे, विनंती करतोय. गर्जना 11 कोपरकेने टीमचा कर्णधार माझा आवाज या, गणेश शिंदे बसा या ठिकाणी, लगेच टॉस करण्यासाठी आपण जाऊयात. मॅच मध्ये ट्विस्ट येतोय या चेंडूवरती निर्णय या सामन्याचा. इथे मात्र सुरेख फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू वेल फिल्ड, वेल फिल्डिंग, व्हेरी गुड एफर्ट्स, पूर्ण प्रयत्न पणाला लावले. पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये तिन्ही क्रिया पार पाडल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू, समीकरण मैदानामध्ये उभं राहिले, परंतु कोण जिंकेल कोण हारेल, जिंकेल फक्त क्रिकेट, हारेल फक्त क्रिकेट, क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. टेन्शनचं माहोल मैदानामध्ये, प्रत्येकाला टेन्शन. 6 चेंडू 17 धावा आहेत, बॅट्समनला टेन्शन. 6 चेंडू 17 धावा आहेत, बॉलरला टेन्शन. गोलंदाजीची जबाबदारी दिलीये अजयवर, अजय गोलंदाजी मार्कवर. आणि नक्कीच 40 प्लस चा खेळाडू आहे, फ्रेंड्स ग्रुप सीवूड त्यांच्या टीमचा हा खेळाडू अजय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो यावेळेस ऑन साइडला खेळलाय, एका धावेसाठी अप्पू येतोय चेंडू खाली, एकच धाव मिळेल. धीरज स्वतःकडे जबाबदारी ठेवतोय. धीरज वरती आता मात्र सर्व प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या नजरा रोखल्यात. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 5 बॉल्स टू गो, 17 रन्स नीडेड. 16 धावांची गरज. 16 रन्स, 5 चेंडू 16 धावा, 16 धावा 5 चेंडू. अजय राईट ऑफ ओव्हर द विकेट धीरज साठी.
धीरजच्या बॅट मधून अफलातून षटकार. चार चेंडू आणि दहा धावांची गरज. सामन्यामध्ये कमबॅक दारावे टीमचा जल्लोष, परंतु धीरज आहे. आणखीन एक, आणखीन एक धीरज होईल. हमारे तीनों ग्रामस्थों के लिए तालियां हो जाए. गोटिया अंपायर की जरूरत है क्या यहां पर? नहीं है. तीन चेंडू चार धावांची गरज. थ्री बॉल्स टू गो, फोर रन्स नीडेड. वैयक्तिक 35 धाव संख्येवरती खेळतो धीरज भोईर. पांच षटकार एक चौकार धीरज भोईर. शॉर्ट स्क्वायर लेग उभा केला आहे, परंतु इथे मात्र एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. तर वरती थ्रो होतीये आणि इथे मात्र दोन धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. या मॅच मध्ये धीरज भोईरने आणलं या टीमला. आता मात्र आशेचा किरण दिसतंय. दोन चेंडू आणि दोन धावांची गरज. दोन चेंडू आणि दोन धावांची गरज आहे. तर तुमच्या समोर निर्णय आम्ही घेऊन येतोय. या मच 11 नेरूळ टीमचे विकेट होते 6 आणि दारावे टीमचे विकेट फक्त 1. म्हणजे दोन चेंडू मध्ये एक धाव काढली तरी दारावे संघ विजय होऊ शकतो. अजूनही संध्या आहे, कम बॅक हो सकता यहा से भी, परंतु ती एक धाव कंपल्सरी काढावी लागेल. दोन धावांची गरज आहे, एक कंपल्सरी. पुढचा चेंडू धीरज भोईर सन्मान देईल की मात्र या सामन्यावरती अधिराज्य गाजवण्यासाठी मोठा फटका खेळेल. एक धाव काढेल की षटकार मारेल, चौकार मारेल की मात्र दोन धावा काढून या सामन्याला विजयी करून देईल. गणेश पाटील यांना कॉन्फिडन्स आहे की षटकार मारेल, परंतु संपूर्ण प्रेक्षकांना असं वाटतंय. आणि षटकार मारला तर सुनीलजी पाटील यांच्याकडून 2000 रुपये, गणेश पाटील यांच्याकडून 500, 2500 रुपये षटकारासाठी. विनिंग शॉट, विनिंग शॉट रोखले तर सामन्यामध्ये अजूनही कमबॅक होते. मॅच जिंक बघा. सुनील पाटील सरांकडून जिंकले तरी 2000. जातो मॅच कडे इथे सन्मान दिलाय, परंतु निर्धाव. 40+ चा बॉलर अजय. आतापर्यंत बघू शकतो आपण दोन चेंडू, एक चेंडू, एक चेंडू आणि दोन धावांची गरज, एक कंपल्सरी. एक काढली तरी दारावे संघ विकेटच्या बळावर जिंकेल. एक काढली तरी सबके दिलो की धडकन तेज होती जा रही है. धक 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 धक. ज्यांना कोणाला हृदयाचा विकार आहे त्यांनी हा सामना बघू नका. हार्ट अटॅक येण्याची दाट संभावना. जरी हार्ट अटॅक आला अपोलो हॉस्पिटलचे मेंबर आमच्याकडे आहेत, ऍम्ब्युलन्स रेडी आहे, त्यामुळे घाबरू नका. सामन्यामध्ये ट्विस्ट आहे. चला चला प्लीज फायनल खेळवायची आहे. इट इज नॉट अ फायनल मॅच, इट्स अ सेमी फायनल. सो स्टार्ट द मॅच, मॅच स्टार्ट करा.
मैच चालू करा अंपायर्स प्लीज। आणि या मैच साठी या चेंडू साठी सर्व प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या, चेंडू पडेल तसं सर्वांनी जोरदार टाळ्या। एक चेंडू पुढील 50,000 किंवा 1,00,000 हा चेंडू आहे, कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल हा चेंडू ठरवेल। धीरज भोईरवरती विश्वास आहे, परंतु तितकाच विश्वास आहे अजयवर। एक चेंडू, दोन धावा, एक कंपल्सरी। इथे मोठा फटका आणि धीरज भोई इज अ किंग ऑफ दिस मॅच। त्यात गोंडा गप्पन माझा काळ जात राहुला, आय लव यू चा झेंडा गे। हॅलो 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 हॅलो, तो धीरज भोईर या सामन्याचा हिरो, किंग ऑफ द मॅच। एकच वादा आजच्या दिवसासाठी धीरज दादा, काय मॅच या ठिकाणी, मात्र ब्रिलियंट परफॉर्मन्स। ₹2,000 पारितोषिक, त्यानंतर गणेश पाटील यांच्याकडून ₹500 पारितोषिक, सुहासतील वहाळगावचे यांच्याकडून 1,000, काल 1,500 आणि आज 3,500। एकच वादा आमचा धीरज दादा, टॉस साठी वरती या। धीरज धीरज तुमच्याशी बातचीत करतो, पण टॉस साठी या वरती दोन्ही कॅप्टन। तर कसं वाटतंय, काय मनामध्ये चालू होतं या एकंदरीत मॅच मध्ये? मॅच आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जिंकायची होती, पण थोडे ओपनिंग जोडी थोडा लडखडत होती, पण एक आज विनिंग पारी खेळायची होती, ती माझ्या होमग्राऊंडवर सगळ्या गाववाल्यांच्या समोर मी केली, त्याच्यामुळे आनंद, सगळा गाव खुश आहे, त्याच्यामुळे मला ती ही केली चांगली वाटली, का गाव नाचत होता।